नीती आयोगाची मिटींग ही ऑलवेज सदांच प्रॅक्टीस असता की ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नीती आयोगाचे चेअरमॅन असता आणि नीती आयोगाच्या मिटींगेत वेगवेगळे इश्यूज जे असतात हे वेगवेगळ्या इश्यूचेर डिस्कशन जाता, मुख्यमंत्र्यांक वेगवेगळ्या विषयाचेर मेळटा. जेन्ना विकसित भारत 2047 हाजे व्हिजन ऑनरेबल प्रायम मिनिस्टर हांच्यानी आमच्या मुखार दवरले की फुडल्या 25 वर्सां उपरांत भारत देश कसो आसतलो आनी स्टेटीची डॅवलपमेंट तीच नेशनाची डॅवलपमेंट, जो पर्यंत राज्याचो विकास जावंक शकना तो पर्यंत देशाचो विकास जावंक शकना. हीच संकल्पना घेऊन तेंच्यानी विकसित भारत ही संकल्पना मांडली आणि त्यानुसार म्हाका उलोवपाची जेन्ना संद मेळ्ळी तेन्ना हांवें मायनींग, टुरिजम आणि इंडस्ट्रीज ह्या तीन विशयाचेर हांवें मुद्दे मांडले आणि केंद्रा कडल्यान ह्या तिनूय विशया खातीर जो जो सपोर्ट आमकां गरज आसा तो सपोर्ट केंद्रा कडल्यान मागलो. सो डॅट डेफिनेटली आमी जशें म्हणटा की मायनींगच्या बाबतींतूय आमकां जो सपोर्ट जायो आतां आमकां तो सपोर्ट केंद्रा कडल्यान मेळटा. टुरिजमाच्या बाबतींत आमकां जो इन्फ्रास्ट्रक्चरल सपोर्ट, ह्युमन रिसोर्स सपोर्ट जो जायो आमकां तो मेळत आसा, हाज्याय फुडें दिवपाची तांची तयारी आसा. अँड इंडस्ट्रीयल सपोर्ट, आमी MSME सॅक्टर कसो हांगा वाडोवचो हाजेर आमी भर दिता आसतना जो मरीन क्लस्टर ऑलरेडी आमी सुरवात केल्या, ते इलेक्ट्रॉनिक क्लस्टर आमी सुरवात केला, अशा पद्दतीच्यो वेगवेगळ्यो केंद्र सरकाराच्यो योजना आमी कशा पद्दतीन इम्प्लिमेंट करूं शकता हाजेर भर दिलो. आणि बेस्ट प्रॅक्टिसीस इन अदर स्टेट, हांगासर इतर राज्यातले सगळे मुख्यमंत्री प्रेझेंट असतात, चीफ सेक्रेटरी प्रेझेंट असतात, आपल्या राज्यातल्यो बऱ्यो प्रॅक्टिसीस मांडटा. सो द सेम वे आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय आणि त्याच्या अंतर्गत पर्पल फेस्ट जो कार्यक्रम आमी गोंयात केलो, म्हणजे देशातले सगळे दिव्यांगजन आमी यांका गोंयात हाडपाक शकले, तो कार्यक्रम परत एकदा ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान एप्रिसिएट केलो आणि सगळ्या राज्यांक तो कार्यक्रम धाडपाक लायलो आणि त्याच्यानी मुद्दामून म्हणजे गोवा मॉडल व इम्प्लिमेंट करपाक लायलो. आय फील प्राऊड, म्हणजे हांव समेस्त आमच्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंट, मंत्री बाब सुभाष फळदेसाय ताजे पुराय डिपार्टमेंट आणि स्वयंपूर्ण गोयचे सगळे जे आमचे स्वयंपूर्ण मित्र म्हणून काम करतात, समेस्त गोयकारांनी हो कार्यक्रम उचलून धरला स्वयंपूर्ण गोय आणि सातत्यात प्रत्येक वेळा केंद्राच्या बेस्ट प्रॅक्टिसीस लिस्टात स्वयंपूर्ण गोय हो मॉडल येता. तातूंत आम्ही घेतलेले सरकार तुमच्या दारी, मंत्री तुमच्या दारी, प्रशासन तुमच्या दारी असे विविध कार्यक्रम हे त्यांच्यानी एप्रिसिएट केले आणि वेगळेकडे त्यांच्यानी इम्प्लिमेंट करपाक लागले. नीती आयोगाच्या मिटींगेंतल्यान म्हणजे आम्ही पळयता की कंटिन्युअसली 5 म्हणजे दिसभर चाललेली मिटींग सकाळी 10 पासून ती सांची 5 पर्यंत शेवटी माननीय प्रधानमंत्र्यांनी सगळ्यांक मार्गदर्शन केले आणि कशा पद्धतीत आम्ही विकसित भारत 2047 करपा खातीर आम्ही सगळ्यांनी टीम इंडिया म्हणून कशा पद्धतीत काम करपाक जाय. म्हाका दिसता काही जे मुख्यमंत्री राजकारण म्हणून थंयसर येवंक ना हे योग्य न्ही, तांच्या प्रदेशाच्या नुसार, त्यांचा प्रदेशाच्या विकासाच्या नुसार हो योग्य न्ही. नीती आयोग इज अ प्लॅटफॉर्म, आम्ही आमच्या प्रदेशाचे वेगवेगळे विषय मांडपाक शकता, वेगवेगळ्यो डिफिकल्टीज मांडपाक शकता आणि त्या निमित्तात वेगळे डिमांड घालूनय बी राज्या खातीर ज्यो गजाली जाय त्यो करपाक शकता. पहचान पत्र हे हरियाणात खूप बऱ्या पद्धतीचे राबयता, आम्ही आमचो पहचान पत्राचो मॉडल तो थंयच्यानी पळोवन आयल्ले आसा आणि CM डॅशबोर्ड गुजरातान खूप बऱ्या पद्धतीचो CM डॅशबोर्ड चलता. मध्य प्रदेश आणि हांगा गुजरात आमचो मध्य प्रदेशान पळोवन आयल्या, गुजरातात आमची टीम वतली आणि त्या CM डॅशबोर्डाचेर आम्ही काम करता. पहचान पत्राचेरूय आम्ही काम करपाक सुरवात केल्या. पहचान पत्र इन शॉर्ट इट इज अ रेशन कार्ड, बट ते वेगळ्या धर्तीचेर असा, म्हणजे वेगवेगळे आत्ता आम्ही पळयतले आणि कशा पद्धतीत इम्प्लिमेंट करपाक जाय हे त्या उपरांत ठरेल.